पालकमंत्री आता तरी ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार का? बंडू हरणे. महामार्ग ठेकेदार आणि मुजोर हायवे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावरील तेरसे बांबर्डे इथं ट्रक चालकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेला आज दुसरा दिवस उजाडला तरीही पालकमंत्री गप्प का? ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर 302 कायद्याप्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अद्यापही दाखल न करता केसरकर गप्प का बसलेत? असा संतप्त सवाल कणकवलीचे नगरसेवक बंडू हरणे यांनी केला. कणकवली नगरपंचायत इथं नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी नगरसेवक ॲडव्होकेट विराज भोसले, आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत, अजय गांगण, अण्णा कोदे उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपअभियंता शेडेकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी जात बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांची विचारपूस केली. मग काल कुडाळ येथे झालेल्या अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या ड्रायव्हर आणि तिवरे येथील धरणपुटीतील 23 मृतांच्या घरी जाण्याची तत्परता पाटील साहेबांनी का दाखवली नाही? असा सवाल हरणे यांनी यावेळी केला. राणेंच्या दहशतीचं नेहमीच भांडवल करणारे पारकर काँग्रेसमध्ये असताना या दहशतीबद्दल कधीच काही बोलले नाहीत. मग तेव्हा त्यांचा गजनी झाला होता का? महिनाभरापूर्वीच प्रांताधिकारी कार्यालयासमोर पारकर यांच्या उपस्थितीत हायवे अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाली होती. तेव्हा सक्षम पोलीस यंत्रणा काय करत होती? असे सवाल करत हरणे यांनी संदेश पारकर यांच्यावर राजकीय चिखलफेक केली. मुळात हे जनआंदोलन हायवेवाल्यांच्या जे मुजोर कामाचं जे प्रात्यक्षिकाच्या कामामुळे वारंवार सूचना सर्वांनी लक्ष घालून वेळोवेळी पत्र देऊन हायवेचे ठेकेदार आणि हायवेचे अधिकारी यांनी कणकवलीवासियांना जे म्हणजे पाण्याच्या अतिशय समस्येच्या गर्दीत लोटलं आणि मुजोरीपणा दाखवला, त्याबद्दल कणकवली आणि जिल्हावासियांचा हा उद्रेक होता. आणि ह्या उद्रेक एवढा प्रचंड स्वरूपाचा होता की त्या उद्रेकाला आमदार साहेबांनी वाचक ओढून दिली आणि त्याबाबतचा हा लोकांचा उद्रेक होता. त्यामुळे पारकरांना नेहमी नौटंकी करणाऱ्या पारकरांना काय अशा प्रकारची चांगली कृती ही सुद्धा नौटंकी वाटणार त्याच्यात काय विशेष वाटण्याचं कारण नाही. पारकरांनी राणेंचा दहशतवाद असा एक मुद्दा कालच्या प्रेसमध्ये उपस्थित केला होता. राणेंचा दहशतवाद पारकर गेले खूप वर्ष बोंब मारत आहे, पण ह्याच पारकरांना आपल्या स्वतःच्या महामंडळात पदाच्या स्वार्थासाठी पारकरांना तेव्हा राणेंचा दहशतीचा विसर पडला होता का? की पारकर तात्पुरते ते गजनी झाले होते का? आणि मात्र पद भोगून झाल्यावर सत्ता गेल्यावर पारकरांना परत राणेंचा आता दहशतवाद दिसून येतो. आणि निवडणुका जवळ आल्या की राणेंच्या दहशतवादाचा भागुलपूर्वा हे सर्वच जण करत असतात आपापल्या स्वतःच्या स्वार्थासाठी. पण जनतेचा जिथे जिथे जनतेला त्रास होतो तेव्हा राणेंची ही स्टाईल नेहमीच अशीच आहे. आणि कुठचाही लोकशाहीचा बुरखा बिरखा राणेंना घेता येत नाही. जे आहे ते खरं आहे, लोकांना लोकांच्या भावनेला वाट देण्याचं काम राणे आतापर्यंत करतायत. म्हणूनच राणे आणि राणे कुटुंबीय जिल्हावासियांच्या अजूनही एका हृदयात स्थान मांडून आहे. सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून जर जीवितहानी झाली तर असा एक सूचना किंवा आदेश जे काय ते पालकमंत्री दिले होते. आणि काल ट्रक अपघात एक ट्रक चालक जागीच ठार झाले. शेडेकर यांच्या घरी तत्काळ बांधकाम मंत्र्यांनी भेट दिली होती, काय सांगायचं? आता यापूर्वी अपघात झाले आणि आता ते इशारे देऊन सुद्धा जे पालकमंत्री असतील किंवा आणखी काही जिल्ह्यातील नेते मंडळी सत्ताधाऱ्यांची मंडळी असतील, काल हा संपूर्ण हायवेच्या चुकीमुळे हायवे ट्रक खचला आणि त्याचा ड्रायव्हरचा मृत्यू झाला, यावर अजून केसरकरांनी गुन्हे दाखल का केले नाहीत हायवेवर किंवा ठेकेदार कंपनीवर? आणि जर एका मुजोरी अधिकाऱ्यावर चिखलफेक झाली म्हणून जर राज्याचे 2 नंबरचे मंत्री आणि सर्वात सिनियर मंत्री चंद्रकांतदादा पाटील जर त्याच्या घरी भेटायला जातात, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायला जातात, मग हा जो एक ट्रक ड्रायव्हर नेला तो तर मृत झाला आहे, त्याच्या घरी अद्याप का गेलेले नाही? किंवा ह्यांच्या एका चिपळूणच्या चव्हाण म्हणून आमदाराच्या कंपनीने बांधलेलं धरण मुठून हा आपल्या कोकणातील चिपळूण जिल्ह्यातील म्हणजे तालुक्यातील 23 लोक मृत झाले ह्यांच्यावर अजूनही सरकारमधला कोण दौरा किंवा चंद्रकांतदादा पाटील अजून मृताची वाट बघतायत का? हा माझा सवाल आहे.